तर संगमनेर मधील वसंतराव देशमुख वादग्रस्त वक्तव्याची अजित पवार यांच्याकडूनही दखल घेण्यात आली. अजित पवार यांनी सुजय विखे यांना फोन केलेला आहे. अजित पवारांनी सुजय विखे यांची कान उघाडणी केल्याची माहिती आहे. महायुतीला अडचण निर्माण होईल अशी वक्तव्य टाळा अशा सूचना अजित पवार यांनी दिलेल्या आहेत. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.